साडीच्या दुकानात एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स दोन महिलांनी लंपास केल्याची घटना तालुक्यातील विचुंबे येथे घडली आहे या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विचुंबे गाव दिलीप निवास आरती डेरीच्या बाजूला ओम साई कलेक्शन नावाने रोशनी प्रवीण रामाणे यांचे साडीचे दुकान आहे या दुकानाच्या समोर मारुती वॅगनर आर गाडी उभी राहिली त्यातून दोन महिला व त्यांच्यासोबत तीन लहान मुले दुकानामध्ये आली साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने ही लोक दुकानामध्ये आली व दुकानामध्ये असलेली पर्स घेऊन कार मध्ये बसून निघून गेली या पर्स मध्ये रामाणे यांचे रोख रक्कम एक लाख रुपये एटीएम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आदी वस्तू होत्या याबाबत रोशनी रामाणे यांनी खानदेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून खानदेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहे